नमस्कार, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज नानखटाई बनवणार आहे. तर साहित्य घेतलेलं आहे. तर सुरुवातीला अर्धा कप तूप टाकलेलं आहे, 1/4 कप साखर घेतलेली आहे. पूर्ण साखर विरघळून घ्यायचे. तर साखर विरघळलेली आहे. बेकिंग पावडर टाकलेला आहे 1/2 चमचा. बेसन पीठ टाकायचे 1 चमचा, मोठा चमचा घेतलेला आहे. आणि रवा 1 चमचा घेतलेला आहे, मोठा चमचा. आणि मैदा 1 कप घेतलेला आहे मोठा भरून. तर सर्व चाळून घ्यायचे. चाळून झालेलं आहे ते मिक्स करून घ्यायचे. तर मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे थोडंसं. तर पीठ मिक्स करून घ्यायचे. तर मी याच्यामध्ये दूध टाकलेलं नाही, नुसतं तूप टाकलेलं आहे. तर लिंबा एवढा गोळा घेऊन अशा पद्धतीनं पीठ दाबून घ्यायचे. तर पेड्यासारखा आकार देऊन अशा पद्धतीनं नानखटाई तयार करून घ्यायचे. तर मी चाऱ्याचा वापर करून अशा पद्धतीनं रेघा वाढून घेणार आहे. तर याच्यावर थोडंसं माझ्या मुलीने चॉकलेट लावलेलं आहे 2 नानखटाईवर. तर अशा पद्धतीनं इडली पात्रात मी तूप लावून पिस्ता लावून घेणार आहे. तर तयार झालेली आहे नानखटाई. तर मी इडली पात्रात थोडंसं बुडात मीठ टाकलेलं आहे. तर 20 ते 15 मिनिट ठेवायचे. तर खालची प्लेट तयार झालेली आहे. तर मी बाजूला काढून घेणार आहे. तर वरच्या 2 प्लेटा मी 10-10 मिनिट ठेवणार आहे, नंतर काढणार आहे. तर नानखटाई तयार झालेली आहे. तर मी अशा पद्धतीनं चमच्यानं काढून घेणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर सर्व प्लेटा मी अशाच पद्धतीनं तयार करून घेणार आहे. तर तुम्हाला एक फोडून दाखवणार आहे. तर एकदम छान असं नानखटाई झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.